आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नृसिंहवाडीत उपोषणकर्त्यांना मिळाला तात्काळ न्याय, बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात तहसीलदारांची धडक कारवाई. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे बेकायदेशीर वाळू उपशा विरोधी कृती समितीतर्फे आंदोलन छेडण्यात आलं. या आंदोलनाला भेट देत प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. नृसिंहवाडीच्या घाटावर पूर्वेकडे बेसुमार बेकायदा वाळू उपसा होत असल्याच्या विरोधात बेकायदा वाळू उपसा विरोधी कृती समितीतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे आणि तहसीलदार गजानन गुरव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन याबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन देत आदेश देत कारवाईचा बडगाही उगारला. त्यामुळे नृसिंहवाडीतील पवित्र मंदिराला आणि तेथील नदीपात्रातील संभाव्य धोक्याला आता चांगला चाप बसणार असल्याने नागरिकातून बेकायदेशीर वाळू उपसा विरोधी कृती समितीचे अभिनंदन होत आहे. महानकर न्यूज साठी नृसिंहवाडीहून मोहन जमादार. समोरच्या बाजूला त्याचबरोबर गौरवाड पाडवकाच्या ठिकाणी जोरीच्या वाळू उपशाबद्दल आज काही पत्रकार मित्रांनी आणि हितचिंतक लोकांनी आज एक उपोषण केलेलं होतं, पण त्याच्या अनुषंगानं आमच्याकडे शासनाकडे ते थांबवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील. दोन प्रकारे आता सांगितलं की ज्या टीम नेमल्या त्यांना काही पोलिसांचं प्रोटेक्शन द्यावं लागेल, तर ते पोलीस येतात तिथं आणि अजून आपण त्याला परत सूचना देऊन पोलिसांचा बंदोबस्त त्यात वाढवूया लोकांबरोबर. आणि हे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारे चोऱ्या करतात असं मला मागेही सांगितलं होतं की मोटरसायकलद्वारे करतात किंवा रात्री 2-3 लोक तराफ्याचा वापर करतात. तर त्याच्यासाठीही आपली पथकं जेव्हा तिथं असतील तर ती एक कारवाई तिथं थांबवणे आणि दुसरी गोष्ट ज्या ह्याच्यामध्ये वाहनं वापरली जातात तर शासनाने खूप कडक नियम त्याच्यात आणलेले. आपल्याकडे तहसील ऑफिसला आता बरेचसे वाहनं जप्त केली आहेत, तर त्याच्याविषयी याच्या पुढच्या काळात जास्त कारवाई वाढवू जेणेकरून हा 100% प्रश्न संपवाच लागेल. जेवढं दत्त महाराजांच्या इथं नाही तिथं पावित्र्य सगळ्यांनाच त्याचं जपावं लागेल तेवढं ते आमच्यावरही बंधनकारक आहे. प्रशासनाच्या वतीनं येत्या काही दिवसात नक्की 100% थांबवण्यासाठी प्रयत्न करू एवढंच मी आपल्याला ग्वाही देतो.